नमस्कार सुवर्णच कुक अँड बेक रेसिपी मराठीमध्ये मा तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण अगदी मार्केटसारखं चार फ्लेवरमधलं मा मिक्स आईस्क्रीम बघणार आहोत आणि तेही एका ग्लासमध्ये एक लिटर बनतं ही आईस्क्रीम आणि रेसिपी पाहण्याआधी जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करायच्या आणि सबस्क्राईब केले त्यांचे खूप खूप धन्यवाद तर आपण इथे आता साहित्य बघूया तर इथे मी एक ग्लास म्हशीचं कच्चं दूध घेतलेलं आहे तरी पाण्याचा एक थेंबही घालायचा नाही आणि फुल फॅट आपल्याला दूध घ्यायचं आहे तर एक ग्लास घेतले मी आणि इथे साखर घेतलेली आहे तर या मोठ्या चमचाने चार चमचे आपल्याला या मोठ्या चमचाने चार चमचे साखर घेतलेली आहे आणि या चमचाने आपल्याला एक चमचा जी एम एस पावडर घेतलेली आहे आणि ही एक छोटा चमचा या चमचाने अर्धा चमचा मी सी एम सी पावडर घेतलेली आहे ही सी एम सी पावडर आहे आणि इथे कॉर्नफ्लॉवर मी या चमचाने एक चमचा घेतलेली आहे तर आपल्याला हे साहित्य लागणार आहे आणि आता आपण एक भांडं घेऊया आणि त्यामध्ये आपण आता हे दूध काढायचं आहे तर हे दूध मी घेतलेलं आहे आणि एक चमचा आपण कॉर्नफ्लॉवर घेतला आहे तो टाकायचा सा आहे एक चुमुडभर सी एम सी पावडर चार चमचे साखर आणि एक चमचा जी एम एस पावडर तर ह्या पावडर जी आहेत तुम्हाला बेकरीचं साहित्य जिथं मिळतं तिथं या पावडरी मिळतील आणि आपण हे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर हे एकसारखं करून घेऊया आपण तर आता आपण हे गॅसवर ठेवूया हे मी गॅसवर ठेवलेलं आहे आणि आपल्याला एकसारखं ढवळत राहायचं आहे तर का कॉर्नफ्लॉवरच्या आपल्या गोठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत त्यामुळं एकसारखं हलवत राहायचं आहे तर गॅस मी मीडियम ठेवलेला आहे हे बघा थोडंसं थिकनेस याला सुरुवात झालेली आहे बारीक उकळी याला सुरुवात झालेली आहे तर आपण एकसारखं हलवत राहूया हे बघा चांगली उकळी फुटलेली आहे आपल्या मिश्रणाला तर एक दोन ते तीन मिनिटच आपण याला शिजवून घ्यायचं आहे तर आता एक दोन मिनिट मी शिजवून घेतलेलं आहे तर थोडंसं ढवळून घेऊया आणि हे तुम्ही पाहू शकताय खूप दाटसर आपलं हे आईस्क्रीमचं मिश्रण झालेलं आहे आता मी गॅस बंद केलेला आहे तर एकूण मी तीन ते साडेतीन मिनटं या मिश्रणाला शिजवून घेतलेलं आहे तर आता हे पूर्णपणे थंड होऊन घ्यायचं आहे तर हे बघा पूर्ण थंड झालेलं आहे तर इथे मी एक एअरटाईट डबा घेतलेला आहे आणि या डब्यामध्ये हे मिश्रण आपलं ओतायचं आहे आणि याला झाकण लावून आपल्याला हे दहा ते बारा तासासाठी किंवा रात्रभरसाठी फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचं आहे तर आता आपण हे फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवूया तर हे रात्रभर मी फ्रीजरमध्ये ठेवलं होतं सकाळी येता तुम्हाला उघडून दाखवते हे तुम्ही बघू शकता खूप घट्टचं से हे सेट झालेलं आहे तर आता याला चाकूने कट करून घेऊया आणि एका भांड्यामध्ये आपण हे सेट झालेलं जे आईस्क्रीमचं मिश्रण आहे ते काढूया हे मी काढलेलं आहे आता हे आपण एका भांड्यामध्ये ज्यामध्ये आपण बर्फ ठेवलेलं आहे थोडंसा खाली याला बर्फ ठेवायचा आहे त्या बर्फाच्या भांड्यावर हे आपलं आईस्क्रीमचं भांडं ठेवायचं आहे आणि याला बीटरने चांगलं बीट करून घ्यायचं आहे एक सात ते आठ मिनिट आपण याला चांगलं फेटून घ्यायचं आहे बीटरने तर एका भांड्यामध्ये बर्फ ठेवायचा आहे त्याच्यावर हे भांडं ठेवायचं आहे आणि मग बीटरने आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता खूप फ्लफी असं हे आपलं मिश्रण व्हायला सुरवात झालेली आहे आणि क्वांटिटीसुद्धा तुम्ही पाहू शकता केवढं फुललेलं आहे आपलं मिश्रण हे आईस्क्रीमचं तर जेव्हा भांड्यामध्ये घातलं होतं तेव्हा अगदी वाटीभर दिसत होतं आणि अगदी आता पातेलं दिसत आहे आणि खूप छान अशी ही आपली आईस्क्रीमची हे झालेले आहे तर आता इथे मी एक वाटी मलई घालते दुधाची साय मी थोडीशी फेटून घेतलेली आहे ती घालते एक छोटी वाटी घातलेली आहे मी आणि परत एकदा याला दोन मिनिटे चांगलं फेटून घ्यायचं आहे खूप छान असं आपलं हे आईस्क्रीम तयार झालेलं आहे तर आता मी फेटणं थांबवते आपलं आईस्क्रीम तयार झालेलं आहे तर आता आपण याला वेगवेगळे फ्लेवर देणार आहोत तर मी चार फ्लेवरचे हे आईस्क्रीम बन बनवणार आहे तर इथे मी एक भाग घेते आधी सुरुवातीला आणि यामध्ये मी एक वॅनिलाचा पहिला लेअर लावून घेते तर एक भाग मी याच्यामध्ये घालते तर हा वॅनिला आपला तयार होतो हे बघा हा एक लेअर लावलेला आहे मी तर आता हा चॉकलेटचा मी आईस्क्रीम बनवणार आहे तर यामध्ये मी आता एक चमचा कोको पावडर टाकलेली आहे आणि एक छोटा चमचा आपल्याला चॉकलेट कलर टाकायचा आहे तर हे मी थोडंसं मिक्स करून घेते एका चमचाने मी व्यवस्थित मिक्स करून घेते तर थोडासा लाईट दिसतो कलर त्यामुळे मी अजून थोडासा चॉकलेट कलर ॲड करते आणि मिक्स करून घेते हा आपला चॉकलेटचा लेअर झालेला आहे तर हे चॉकलेट आईस्क्रीमसुद्धा आपण या व्हॅनिलाच्या आईस्क्रीमवर व्यवस्थित पसरवून घेऊया तर हे आपलं चॉकलेट आईस्क्रीम तयार झालेलं आहे आता मी या तिसरा भाग घेते आणि या हा मी आता गुलकंदचा बनवणार आहे तर यामध्ये मी एक चमचा गुलकंद टाकते आणि थोडंसं रंग म्हणून मी लाल रंग टाकते थोडंसं टाकणार आहे त्यामुळे थोडंसं पिंकिश कलर आपल्या आईस्क्रीमला येईल तर हे मिक्स करून घेऊया छान आपलं हे पिंक कलरचं आईस्क्रीम तयार झालेलं आहे गुलकंद आईस्क्रीम हे तयार झालेलं आहे तर याचाही लेअर आपण चॉकलेटच्या आईस्क्रीमच्या वरती व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे तर हे बघा हे तीन कलर झालेले आहेत आपले आणि हा चौथा जो भाग राहिलेला आहे त्यामध्ये मी मँगो इमल्शन घातलेला आहे तर यामध्ये रंग आणि इशेन्स दोन्ही असतं हे मी थोडंसं टाकलेलं आहे मिक्स करून घेते तर हे आपलं मँगो आईस्क्रीम तयार होईल तर अजून थोडंसं मी टाकणार आहे मिक्स करून घेऊया आणि हे आपले छान मँगो आईस्क्रीम तयार झालेलं आहे तर याचं सुद्धा आपण थर या आईस्क्रीमवर लावून घेऊया तर हे आपले चार प्रकारचे आईस्क्रीम अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी ते आणि तेही अगदी मार्केटसारखे खूप छान मस्त अशी आईस्क्रीमची रेसिपी आहे तर जरूर ट्राय करा तर हे आपले चार प्रकारचे आईस्क्रीम तयार झालेले आहेत खूप मस्त असे आईस्क्रीम तयार होतात तर तुम्ही पाहू शकता हे चार लेयर आपण तयार केलेले आहेत चार प्रकारचे आपले आईस्क्रीम हे तयार झालेले आहेत तर हे तुम्ही क्वांटिटी बघू शकता इथं वजन लिहिलेलं आहे बाराशे एम एल हा डबा आहे तर एक ग्लास आपण दूध घेतलं होतं तर या डब्यामध्ये इथे बॅटर आपण जे घातलं होतं तर इतकं असं बॅटर होतं त्याचं हा एवढा मोठा डबा भरलेला आहे आईस्क्रीमनं तर एका ग्लासमध्ये एक किलो सॉरी एक लिटर आपले आईस्क्रीम बनलेलं आहे तर आता याच्यावर आपण बटर पेपर घालून घ्यायचा आहे आणि याच्यावर आपल्याला झाकण द्यायचं आहे आणि आता हा परत डबा आपल्याला रात्रभर किंवा दहा ते बारा तासासाठी फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचा आहे तर मी हा बारा तास डबा ठेवलेला होता फ्रीजरमध्ये आता तुम्हाला खोलून दाखवते तर आईस्क्रीम व्यवस्थित सेट झालेला आहे हा बटर पेपर बघा अगदी सहज निघालेला आहे तर आईस्क्रीम छान आपलं सेट झालेलं आहे खूप छान मस्त असे लेअर दिसत आहेत आपले मिक्स आईस्क्रीमचे तर तुम्हाला मी हे कट करून दाखवते खूप सॉफ्ट असं हे आपलं आईस्क्रीम तयार झालेलं आहे तर हा बघा एक पीस मी तुम्हाला काढून दाखवते वाव हे सगळे लेयर्स खूप छान दिसत आहेत तर एका आईस्क्रीममध्ये चार चार आईस्क्रीमची मजा तुम्ही घेऊ शकता हे बघू शकता तुम्ही किती छान आहे ते खूप छान अगदी मार्केटपेक्षाही भारी आपली आईस्क्रीम हे तयार झालेलं आहे तर फक्त एका ग्लासमध्ये आपण हे इतकं आईस्क्रीम बनवू शकतो आहे तर जरूर करून पहा अगदी मार्केटसारखं किंवा त्याच्यापेक्षाही छान आपलं हे आईस्क्रीम झालेलं आहे आणि चार चार फ्लेवरमध्ये आणि त्याचे खूप छान असे आपले लेअर झालेले आहेत तर खूप मस्त अशी आईस्क्रीमची रेसिपी आहे तर जरूर करून पहा तर हे आईस्क्रीम बनवा आणि जरूर खा तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद